ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लखीमपूर हिंसेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्ष रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी सकाळी स्थानिक वाळूज MIDC पदाधिकारी बाजारपेठेत फिरत व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं. यावेळी व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय. महाविकास आघाडीचे हनुमंत भोंडवे, व्हीडी कांबळे, सरजलाव महाविकास आघाडीचे हनुमंत भोंडवे, व्हीडी कांबळे, सरजराव पाटील चव्हाण, अर्जुनराव आदमाने, राजन सोमासे, करण साळे, पंचायत समिती सदस्य विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, तिसगावचे उपसरपंच विष्णू जाधव, वडगाव बजाजनगरचे सरपंच सचिन गरड, करोडीचे सरपंच अर्जुनराव जाधव, पंढरपूरचे सरपंच रोहित राऊत, पंढरपूरचे माजी सरपंच अख्तरभाई, कैलास भोकरे, सुनील काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, गणेश बिरंगल, सीताराम पारे, गणेश नवले हे महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. तर व्हॉइससाठी निलेश भारती, वाळूज MIDC औरंगाबाद.